नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांची मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक वर आधारित प्रथम घटक चाचणी परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकूण वीस गुणांची आहे पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती लिंक ओपन करा त्या ठिकाणी तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका देखील अभ्यासायला मिळतील कृती क्रमांक एक अ खालील प्रश्न सोडवा तीन मार्कांसाठी तीन प्रश्न विचारण्यात आलेले आहे एक सहसंबंध ओळखा डोबेरायनर त्रिके न्यूलँड्स अष्टकी दुसरे खवटपणा ही ऑक्सिडीकरण किंवा क्षपण क्रिया आहे का ते लिहायचं आहे तिसरा प्रश्न की बरोबर ते लिहा जीचे मूल्य स्थानानुसार बदलते बरोबर आहे त्या ठिकाणी बरोबर लिहायचं आहे प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा दोन मार्कांसाठी दोन विधाने देण्यात आलेली आहे एक वस्तूचा पृथ्वीवरील मुक्तिवेग त्याचा क पर्याय बरोबर आहे आणि दुसरे आधुनिक आवर्तसारणी अधातू कोणत्या खंडात आहे त्याचा ब पर्याय बरोबर आहे कृती क्रमांक दोन खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही तीन सहा मार्कांसाठी म्हणजे प्रत्येक उपप्रश्नाला या ठिकाणी गुण हे मिळतील फरक स्पष्ट करा वजन व वस्तुमान वजनचे मुद्दे अभ्यासू एक वस्तूचे वजन म्हणजे त्या वस्तूवर कार्य करणारे पृथ्वीचे गुरुत्व बल होय दोन वजन सदिश राशी आहे तीन वस्तूची जागा बदलल्यास तिचे वजन बदलते वस्तुमानाचे मुद्दे बघू एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्या वस्तूचे असलेल्या द्रव्य मापन वस्तुमान वस्तुमान आहे वस्तूचे सर्वत्र सारखेच असते दुसरा प्रश्न शास्त्रीय कारण लिहा खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डबे वापरणे योग्य ठरते कारण खाद्यतेल बराच काळ हवेत उघडी राहिल्यास त्यांचे ऑक्सिडीकरण होऊन त्यांची चव व वाज बदलतो अर्थात तेल खवट बनते हे टाळण्यासाठी खाद्यतेल हवाबंद डब्यात ठेवावे म्हणून खाद्यतेल दीर्घकाळ साठवण्यासाठी हवाबंद डब्बा वापरणे योग्य ठरते तिसरा प्रश्न जर एका ग्रहावर एक वस्तू पाच एमवरून खाली येण्यास पाच सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्वत्वरण किती बघा कोणतेही तीन प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे चौथा प्रश्न विस्थापन अभिक्रिया म्हणजे काय हे सांगून उदाहरण द्या कृती क्रमांक तीन खालील उपप्रश्न सोडवा कोणतेही तीन मेन लिव्हच्या आवर्त सारणीतील त्रुटी सांगा बघा या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाला तीन गुण मिळतील आणि दुसरा प्रश्न आहे रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक प्रत्येकी एक उदाहरणासह स्पष्ट करा तिसरा प्रश्न क्लेप्लरचे तीन नियम आकृतीसह स्पष्ट करा आणि चौथा प्रश्न एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण दोन आठ दोन असे आहे वरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा अ या मूलद्रव्याचा अणुअंक किती बारा ब प्रश्न या मूलद्रव्याचा घन कोणता दोन आहे आणि तिसरा हे मूलद्रव्य कोणत्या आवर्तात आहे तिसऱ्या आवर्तात आहे आणि पाचवा प्रश्न बघा मूलद्रव्य आणि आपल्याला त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन स्वरूपात लिहायचे आहे